नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी इथे मी हा एक सेल्फ अनालिसिस क्वेश्चन घेतलाय क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला समजणारच की नक्की आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कसला अभ्यास करायचा एकदा प्रश्न वाचून घेऊया खालीलपैकी योग्य विधाने ओळखा तर जे योग्य विधान आहे ते आपल्याला आहे पहिलंच सेंटेन्स दिलंय प्रॉक्झिमा सेंच्युरी सूर्याच्या सगळ्यात जवळचा तारा आहे त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे जातो तेव्हा त्याचा ते आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणतात नंतर खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये पूर्ण सूर्य चंद्रामागे जातो आता इथे तुम्हाला समजलंच असेल आपल्याला पूर्ण प्रश्नामध्ये कोण दिसून येतोय सूर्य दिसून येतोय मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सूर्यावरच थोडीशी माहिती घ्यायची आहे नक्की कसली माहिती घ्यायची आहे तर बघा सूर्यग्रहण या आजच्या लेक्चरमध्ये आपण सूर्यग्रहण कसं होतं कोणकोणते प्रकार आहेत सूर्यग्रहणाचे भूगोलामध्ये खूप महत्वाचा असणारा टॉपिक आहे पृथ्वी विषय तसंच आपल्या आकाशगंगेविषयी राईट स्पेसमध्ये काही काही गोष्टी आहेत ग्रहण विषय भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि हे जे आहे पृथ्वीविषयी स्टडी ते एकदम बेसिक स्टडी आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून जरी तुम्ही अभ्यास केलात ना याचा तरी सुद्धा इनफ असतं मग आजच्या लेक्चरमध्ये आपण सूर्यग्रहण बघणार आहोत आता का बघणार आहोत त्याचं एक महत्वाचं रिझन आहे चर्चेत आहे सूर्यग्रहण एकवीस जून रोजी सूर्यग्रहण आपल्याकडे दिसणारे पृथ्वीवर आता एकवीस जून इथे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे आपल्या उत्तर गोलार्धातलं किंवा नॉर्दर्न हे सगळ्यात लॉंगेस्ट डे असतो एकवीस जून सगळ्यात लॉंगेस्ट डे च्या दिवशी आपल्याला सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे ऑब्व्हियसली आपल्याला बघता नाही येणार कारण की आपण ओपन आईजनी सूर्यग्रहण बघू शकत नाही आणि या वर्षात ना दोन वेळा आपल्याला सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे एकवीस जूनला आणि एक चौदा डिसेंबरला ओके मग आजच्या लेक्चरमध्ये आपण नक्की हे सूर्यग्रहण म्हणजे काय आहे सूर्यग्रहणाचे कोणकोणते प्रकार आहेत कोणत्या ग्रहणामध्ये सूर्य कसा दिसतो आणि नंतर आता आपण सूर्यग्रहणाचा अभ्यास करतोय ग्रहणाचा अभ्यास करतोच आहे तर थोडीशी चंद्रग्रहणाची म्हणजेच लुनार एक्लिप्सची सुद्धा माहिती घेऊयात ओके मग या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या ऑफिशियल चॅनलवर मिळेल तसंच ऑडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता आणि महत्वाची अपडेट म्हणजे राज्यसेवा दोन हजार बैच से सुरू आहेत त्यामध्ये लेक्चर सुद्धा अपलोड करण्यात आलेले जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की याला ऍडमिशन घ्या संयुक्त बट गट ब चे सुद्धा ऍडमिशन सध्या सुरू आहेत ओके मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला मग आता सूर्यग्रहण चर्चेत का आहे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं एकवीस जून रोजी जे सूर्यग्रहण होणार आहे ते आपल्या भारतातून सुद्धा दिसणार आहे भारतामध्ये काही अशी ठिकाणं आहेत जसं राजस्थानमधून हरियाणामधून हे सूर्यग्रहण दिसणार आहे उत्तर प्रदेशमधून हे सूर्यग्रहण दिसणार आहे त्यामुळे आपल्यासाठी ही एक महत्वाची न्यूज ठरते इनफॅक्ट हरियाणामध्ये कुरुक्षेत्रावरून सुद्धा हे सूर्यग्रहण दिसणार आहे आणि कोणतं सूर्यग्रहण दिसणार आहे तर कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे इथे ही जी इमेज आहे ना ती कंकणाकृती सूर्यग्रहणाची आहे ओके आणि तर काही भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण सुद्धा दिसणार आहे मग नक्की आता कंकणाकृती सूर्यग्रहण काय आहे खंडग्रास सूर्यग्रहण काय ते तर आपल्याला ले या ले लेक्चरमध्ये बघायचंच आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं ना एकवीस जून हा आपल्या उत्तर गोलार्धातला लॉंगेस्ट डे असतो राईट लॉंगेस्ट डे असतो म्हणजे पृथ्वी त्यावेळेला कोणत्या स्थितीत असते तर आयन स्थितीमध्ये कशात तर आयन स्थितीमध्ये बघा आपली पृथ्वी जी आहे ती कशी आहे अंडाकृती आहे आणि समजा इथे सूर्य तर जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी इथे असते या पॉइंटला त्याला म्हणतात अयन स्थिती काय म्हणतात तर अयन स्थिती आणि इथे असताना मग जो नॉर्दन हेमिस्फेअर मधला दिवस असतो तो लॉंगेस्ट डे असतो तिथेच जर आपण बघितलं तर पृथ्वी गोल फिरताना सूर्याभोवती फिरताना जेव्हा या बाजूला असते तेव्हा सौदन म्हणजेच दक्षिण गोलार्धातला दिवस सर्वात मोठा असतो मग हा दिवस कोणता असतो बावीस डिसेंबर जसं उत्तर गोलार्धात एकवीस जून असतो त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धामध्ये हा दिवस असतो बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरला सर्वात लॉंगेस्ट डे असतो आणि तिथेच अजून एक गोष्ट बघितला तर बघा इथे आणि इथे सुद्धा पृथ्वी येते ना मग जेव्हा या पॉइंटला पृथ्वी असते तेव्हा या स्थितीला काय म्हणतात ते सुद्धा लक्षात ठेवा या स्थितीला म्हणतात संपात स्थिती ओके इथे असो किंवा इथे असो इथे जो स्पेस आहे जे अंतर आहे सूर्यापासूनचं पृथ्वीचं ते कमी होतं आणि बावीस मार्च हा जो दिवस आहे तो उत्तर गोलार्धात सर्वात लहान असतो तर दक्षिण गोलार्धामध्ये तेवीस सप्टेंबर हा दिवस सर्वात लहान असतो तर हे डे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे परीक्षेला भरपूर वेळा विचारले जातात ओके आता आपण वळूया सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय सूर्यग्रहण म्हणजेच काय जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो आता समजा इथे सूर्य आहे राईट इथे पृथ्वी आहे आणि पृथ्वी भोवती चंद्र कोण आहे पृथ्वीचा उपग्रह आहे आणि पृथ्वीभोवती तो पृथ्वीला काय करत असतो फेऱ्या मारत असतो राईट मग जेव्हा पृथ्वीभोवती फिरताना सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि जेव्हा चंद्राची सावली इथे पृथ्वीवर पडते ओके okay, जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यालाच आपण काय म्हणतो तर सूर्यग्रहण त्या स्थितीला आपण म्हणतो सूर्यग्रहण ओके okay, आणि सूर्यग्रहण होताना ना दोन पॉईंट इथे थोडस ठेवा काही वेळेला काय होतं तर दोन पॉईंट असतात इथे तुम्हाला दिसत असेल इमेजमध्ये पेनुंब्रा आणि उंब्रा मग आता हे पेनुंब्रा आणि उंब्रा काय आहे बरं तर जेव्हा अशा प्रकारचं सोलार एक्लिप्स होतो सूर्यग्रहण होत ना त्यावेळेला जे चंद्र आहे ते दोन शॅडोज पृथ्वीवर टाकतो म्हणजे जी सावली आहे आपण म्हणतो सावली पडते पण ही सावली एकाच प्रकारची नसते दोन प्रकारची सावली असते जी पहिली आहे उंबरा सावली त्याच्यामध्ये काय होतं जसं जसं इथून प्रकाश म्हणजे ही जेव्हा सॉरी सावली पृथ्वीवर पडते तेव्हा ती लहान होत जाते ती सावली काय होत जाते लहान होत जाते ओके आणि तिथे जर आपण पेनुंब्रा बघितलं तर बघा इथून निघणारी इथून निघणारा हा जो प्रकाश आहे तो चंद्रावर पडतो आणि मग ही सावली काय होते पसरत जाते त्या स्थितीला आपण म्हणतो पेनुंब्रा किंवा त्या सावलीला आपण म्हणतो पेनुंब्रा तर हे थोडंसं लक्षात ठेवा आणि ज्या वेळेला पृथ्वीचं जे ठिकाण उंबराच्या सावलीत असेल ना आता मी उंबरा आणि पेनुम्रास म्हणते जेव्हा उंबराच्या सावलीत असेल त्या वेळेला तिथे खग्रास सूर्यग्रहण दिसतं खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत पाहिजे तर परत आपण इथे येऊया आणि जेव्हा पेनुम्राच्या खाली म्हणजे जेव्हा पेनुम्रा सावलीने एखाद्या ठिकाणी पृथ्वीच्या ठिकाणी जेव्हा सूर्यग्रहण होत असेल तेव्हा तिथे खंडग्रास सूर्यग्रहण दिसून येतो तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे थोडेसे लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट्स आहेत आता आपण बघूया खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय खग्रास सूर्यग्रहण म्हणजेच काय जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा त्या दिसणाऱ्या स्थितीला आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणतो म्हणजेच काय सूर्य इथे अजिबात दिसत नाहीये बघा या इमेजमध्ये दिसतोय का नाही दिसत आहे म्हणजेच सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो खग्रास सूर्यग्रहण तर आता इथे मी मगाशी जे डायग्राम तुम्हाला समजलो ते समजलंच असेल कोणत्या स्थितीमध्ये आपल्याला खग्रास सूर्यग्रहण दिसतं जेव्हा उंब्रा या प्रकारची सावली पृथ्वीवर पडते त्यावेळेला राईट सेकंड आहे ते म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजेच काय चा काही भागच चंद्राच्या मागे जातो बघा इथे इमेजमध्ये दिसलं दिसतच दिसल असेल सूर्याचा पूर्ण भाग गेलाय का चंद्राच्या मागे किंवा सावलीच्या मागे नाही अर्धाच काहीच भाग गेलाय त्यावेळेला अशा स्थितीला आपण काय म्हणतो खंडग्रास सूर्यग्रहण किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता पार्शल सूर्यग्रहण ठीक आहे तर हा पॉइंट इथे लक्षात ठेवा आणि पार्शल सूर्यग्रहण आपल्याला कोणत्या स्थितीत बघायला मिळतो मध्ये जेव्हा जी सावली पडते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीच्या त्या प्रदेशामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळतो नंतर थर्ड जे सूर्यग्रहण आहे थर्ड जे सोलार इक्लिप्स आहे ते खूप महत्वाचे कंकणाकृती आता दोन तर आपण बघितले खग्रास म्हणजे पूर्ण जातो खंडग्रास म्हणजे अर्धवट जातो सूर्यमागे मग नक्की कंकणाकृती काय तर बघा कधी कधी काय होतं खग्रास सूर्यग्रहणच होत असतं पण त्यावेळेला जर चंद्र पृथ्वीपासून खूपच लांब असेल आता जे सूर्यग्रहण आहे ते कोणत्या काळामध्ये घडतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे जेव्हा अमावस्या असते ना त्यावेळेला सूर्यग्रहण घडतं मग ज्या वेळेला समजा चंद्र पृथ्वीपासून खूप लांब असेल आणि जे चंद्राचं बिंब आहे चंद्राचं जे तुम्ही म्हणू शकता जे बिंब आहे ते लहान दिसत असेल तर सूर्यबिंबाला ते पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही म्हणजे बघायला गेलं तर हे खग्रास सूर्यग्रहणच असतं पण इथे फक्त चंद्राची सावली लहान झाल्यामुळे पूर्ण सूर्य त्याच्या मागे झाकला जात नाही आणि मग बाजूने आपल्याला इथे एक प्रकाशाची कडा दिसून येते हा रिंग दिसून येतं यालाच आपण रिंग ऑफ फायर असं सुद्धा म्हणतो म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर असं म्हणतात तुम्ही जर न्यूज आता बघत असाल ना सूर्यग्रहणाची तर न्यूजमध्ये बऱ्याच ठिकाणी टायटलला तुम्ही बघत असाल तिथे लिहिलेलं आहे रिंग ऑफ फायर रिंग ऑफ फायर म्हणजेच काय तर कंकणाकृती सूर्यग्रहण ओके तरहे तीनी ग्रहन 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 तर हे तुम्हाला लक्षात आले तिन्ही सूर्यग्रहण कशी असतात ते आपण नीट समजून घेतलेलं आहे आणि मग आता सूर्यग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो का नाही सूर्यग्रहण होत आहे म्हणून बघायला जाऊ नका तसं महाराष्ट्रात तर नाहीये मेन जे दिसणार आहे ते आपल्याला राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश मध्ये दिसणार आहे तर आता सूर्यग्रहणामध्ये महत्वाचं म्हणजे ओपन आईजने सूर्यग्रहण बघायचे नसतात किंवा कॅमेरा व्ह्यू ने सूर्यग्रहण येत नाही इथे जे आपल्याला हे दिसतं एक वेगळ्या प्रकारचा चष्मा दिला जातो तर त्यानेच जा सूर्यग्रहण बघू शकतात आणि जे सोलार ऑब्झर्वेशन आहे ते सुद्धा आपण नाईन्टी सेकंदांपेक्षा जास्त करू शकत नाही जर नाईन्टीन सेकंदांपेक्षा जास्त केलं तर जे आपल्या डोळ्यांचं रेटिना आहे त्याला डॅमेज पोहोचू शकतो ओके okay, तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर बघा सोलार एक्लिप्स आहे ते आपण टेलिव्हिजनवर बघू शकतो का आपल्याला गरज आहे का उघड्या डोळ्यांनी बघायची उगाच डोळे खराब करायचे का नाही तर आपण टेलिव्हिजननी बघू शकतो आणि त्याच्यासाठी काही स्पेसिफिक ग्ला गॉगल्स येतात ते सुद्धा वापरू शकतो जसं इथे आपल्याला ही इमेजमध्ये दिसते ओके okay, तर आता थोडीशी तुम्हाला चंद्रग्रहणाची माहिती सुद्धा सांगते चंद्रग्रहण म्हणजे काय जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आता जेव्हा सूर्यग्रहण होत असतं तेव्हा काय असतं समजा इथे सूर्य इथे चंद्र आणि इथे काय आहे पृथ्वी आहे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतोय आणि जेव्हा चंद्रग्रहण होत असतं तेव्हा सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मध्ये पृथ्वी येत असते अर्थ येत असते तेव्हा त्या स्थितीला आपण काय म्हणतो चंद्रग्रहण जेव्हा सूर्याची किरण इथे पृथ्वीवर पडतात आणि ती चंद्रावर पोहोचू शकत नाही मग आपल्याला चंद्र काळा अंधारात दिसतो राईट जी सावली पडते त्याच्यामुळे तो अंधारात दिसतो त्यालाच आपण काय म्हणतो चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहणामध्ये सुद्धा खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण असतं तसंच तिसरा सुद्धा प्रकार आहे छायाकल्प छायाकल्प म्हणजेच काय तर पिनम्रल लुनार एक्लिप्स खग्रास आणि खंडग्रास तर इथे तुम्हाला समजलाच असेल खग्रास म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण होतो टोटल आणि खंडग्रास म्हणजे काही भाग हा अंधारात किंवा सावलीमध्ये जातो पण पिनम्रल लुनार एक्लिप्स म्हणजे काय तर हा जो अशा वेळेला चंद्र पृथ्वीच्या उपछायेत असतो कसा असतो उपछायात असतो त्यामुळे तो पूर्णपणे सावलीत आपल्याला दिसत नाही इथे तुम्हाला इमेज मध्ये दिसेल बघा काहीसा असा दिसतो थोडासा उजेडातच दिसतो आपल्याला अंधार पूर्ण दिसत नाही तिथे त्याला आपण म्हणतो पिनम्रल लुनार एक्लिप्स किंवा पिनम्रल चंद्रग्रहण पिनम्रल चंद्रग्रहणाला रोज मून म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हा पॉइंट सुद्धा थोडासा लक्षात ठेवा परीक्षेला इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके okay? तर हे सगळे पॉइंट सूर्यग्रहणाबद्दल लक्षात ठेवा खूप महत्वाचे आहेत बघा असे छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला सूर्याबद्दल किंवा पृथ्वीबद्दल विचारले जातात आणि एकदम सिंपल सिंपल असतात जसं प्रश्नामध्ये सुद्धा आपण बघितलेलं सर्वात सूर्याच्या सर्वात जवळचा तारा कोणता आहे तर प्रोग्झिमा सेंच्युरीच आहे प्रोग्झिमा सेंचुरी हा सूर्याच्या सर्वात जवळचा तारा असून तो सूर्यापासून चार पॉईंट तीन प्रकाश वर्ष अंतरावर आहे तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे भरपूर वेळा परीक्षेला यावर प्रश्न विचारलाच गेलाय आणि तसंच बघा सूर्य हा पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे तर तेरा लाख पट्टींनी सूर्य हा पृथ्वीपेक्षा मोठा आहे जर आपण सूर्याकडे बघितलं तर सूर्याच्या केंद्राभोवती आपल्याला दिसून येतं एक वर्तुळ आहे त्या वर्तुळाला आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह झोन तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि तसंच बघा आपल्या आकाशगंगा जी आहे जिथे पृथ्वी आपली आहे प्रत्येकाचे आकाशगंगा आहेत राईट तर आकाशगंगेचं नाव आपल्या काय आहे मिल्की वेव्ह किंवा आपण त्याला मंदाकिनी सुद्धा म्हणतो आणि तसंच आपली जी आकाशगंगा आहे मंदाकिनी ही सर्पिलाकार आहे हे सुद्धा तुम्हाला थोडस लक्षात ठेवायचंय आणि तसंच इथे बघा बऱ्याच वेळेला प्रकाश वर्षावर सुद्धा प्रश्न विचारले जातात एकतर प्रकाश वर्ष म्हणजे काय आपण बघितलं आताच प्रॉक्झिमा सेंच्युरी किती लांब आहे सूर्यापासून तर फोर पॉइंट थ्री प्रकाश वर्ष राईट right. मग नक्की हा प्रकाश वर्ष म्हणजे काय तर एक प्रकाश वर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश किरणाने जे पार केलेलं अंतर असतं त्याला आपण म्हणतो प्रकाश वर्ष ओके okay. आणि पृथ्वीवर म्हणजे समजा ही पृथ्वी आहे आणि सूर्य आहे तर सूर्यापासून एक प्रकाश किरण पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागतात तर आठ मिनिट लागतात हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे आणि तसंच एक प्रकाश वर्ष म्हणजे काय हे सुद्धा थोडस लक्षात ठेवा तीन मल्टिप्लाय बाय दहाचा पाचवा वर्ग लक्षात ठेवा महत्वाचा आहे किलोमीटर पर सेकंड काय तर तीन मल्टीप्लाय बाय दहाचा पाचवा वर्ग किलोमीटर बाय सेकंड गतीने एका किरणाने एका वर्षात पार केलेलं अंतर म्हणजेच काय एक प्रकाश वर्ष तर हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे तुम्हाला आणि जे अंतर मोजण्याचं अजून एक दुसरं एकके त्याला म्हटलं जातं पारसेक काय म्हटलं जातं तर पारसेक तर अशा पद्धतीचे बघा बरेचसे हे जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ना त्यावर परीक्षेला भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात तर मी ते लेक्चर व्यतिरिक्त तुम्हाला हे पॉइंट सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा खूपच महत्वाचे आहेत आता आपण प्रश्नाकडे वळूया प्रश्नाचं इथं उत्तर काय असणार आहे आता तर अविधान दिले प्रॉक्झिमा सेंच्युरी सूर्याच्या सगळ्यात जवळचा आहे तर हे सेंटेन्स बरोबर आहे जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे जातो तेव्हा त्यास सूर्यग्रहण सूर्यग्रहण म्हणतात म्हणतात का नाही पार्शियल सूर्यग्रहण होतो ना काही भाग जातो म्हणजे ते कोणतं सूर्यग्रहण आहे तर खंडग्रास सूर्यग्रहण आहे राईट इथे लक्षात आलंय नंतर थर्ड सेंटेन्स आहे खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये पूर्ण सूर्य चंद्रामागे जातो नाही तर काही भाग जो आहे तो सूर्या चंद्राच्या मागे जातो मग हे सेंटेन्स सुद्धा चुकलेलं आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे फक्त अविधान बरोबर आहे फक्त पहिलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला हे आपलं उत्तर असणार आहे आणि तसंच आता आपण एवढं सूर्याबद्दल ग्रहांबद्दल बोलतोय तर एक तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे बघा सौरमालेमध्ये आपली जी सौरमाला आहे त्यामध्ये प्रत्येक ग्रहाला एक उपग्रह आहे राईट जसं पृथ्वीला चंद्र आहे तर त्याचप्रमाणे कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत ते मला याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू बरीचशी माहिती आपण कव्हर केलेली आहे तसंच महत्वाचं तुम्हाला रिमाइंडर आहे विजन स्टडीचं ऍप आता गुगल स्टोअरवर अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की हे ॲप डाउनलोड करून त्यातून बरंचसं स्टडी करू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्या टेस्ट होतच असतात विजन स्टडीवर त्यामध्ये विनिंग वेनजडे मध्ये इतिहास अर्थशास्त्र अंकगणित डेली टेस्ट मध्ये करंट अफेअर्सचे चे क्वेश्चन घेतले जातात त्याचप्रमाणे स्टनिंग सॅटर्डे मध्ये भूगोल राज्यशास्त्र आणि विज्ञान याच्या टेस्ट होतात तर तुम्ही नक्की या टेस्ट कंडक्ट करू शकता ओके मग पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म तुमच्या सारख्या हजारो तरुणांना गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे तुम्ही स्टडीच्या सेवेचा लाभ आणि कधीही घेऊ शकता ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा सा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा तेही अगदी माफक दरामध्ये तर वाट कशाची पाहताय एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे आमी प्रवेश घेतलाय तुम्ही ही घ्या अधिक माहिती साठी आजच भेट द्या विजिट www.visionstudy.in हो स्वप्न पूर्ण होतात